तर त्याच्यातून खऱ्या अर्थाने आंतरविद्याशाखेचं मॉडेल पुढे येऊ शकतं. त्या काळातलं तत्वज्ञान काय होतं, त्या काळातल्या सामाजिक धारणा काय होत्या, त्या काळातला भूगोल काय होता, म्हणजे काय होतं. बाकी सोलापूर जिल्ह्यातला एखादा मुलगा एमए इकॉनॉमिक्स, एमए मराठी, एमए सोशॉलॉजी होतो आणि त्याला सोलापूर जिल्ह्याचा कुठलाही इतिहास नाही. म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं पीक काय आहे, सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, सोलापूर जिल्ह्याचं एकूण पर्यटन किती आहे, हे कोणतेही मूलभूत प्रश्न आणि त्याची उत्तर मुलांना येत. म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमापासूनच ही सुरुवात करायला लागेल आणि मग याची उत्तरं देताना आपण नेहमी असं म्हणत आलेलो की नाही बाबा अभ्यासक्रमच मुलांच्या स्थानांतर जाणार नाही. म्हणजे अभ्यासक्रम करणारी मंडळी कोण आहे, सगळी जर नावं पाहिली तर बालभारतीपासून विद्यापीठापर्यंत सगळे आपणच आहोत. आणि मग जर तुम्हाला क्रांतिकारक काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला ते निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला चौथी पाचवी पासून जर अर्थशास्त्र शिकवायचं असेल तर तो ठणकावून तुम्हाला शासनापुढे दबाव गट तयार करून तुम्हाला काय निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे समजा अक्कलकोटकडे पाऊस किती पडतो आणि मग माळ्याकडच्या भागाकडे पाऊस किती पडतो, म्हणजे मी ज्या तालुक्यात काम करतो साधं उदाहरण देतो, म्हणजे अर्धकारणाचा काय विचित्र परिणाम होतो. म्हणजे माढा तालुका तो पश्चिम भाग आहे तो इरिगेटेड आहे आणि पूर्व भाग आमचा संतोष कदमांचा आमचा माळ्यापासून चालीकडचा जो तालुका आहे आता इरिगेटेड झाला, पुढचा दुष्काळ आहे. आज पण जर चित्र पाहिलं तर माझ्या असं लक्षात येते की जिथं अर्धकारण प्रबळ झालं तिथं शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षणाचा हक्का खूप वेगाने दिसला आणि जिथं सुबल आर्थिक सुबल पण आहे तिथं मात्र शिकणाऱ्यांची आणि नोकरी मिळवणाऱ्यांची आणि धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि तरुणांची संख्या जास्त आहे. अगदी कुंभळाई सारखं गाव, विठ्ठलवाडी सारखं गाव किंवा माझ्या गावामध्ये किमान आम्ही 5-50 जण प्राध्यापक असू. म्हणजे एका तालुक्याचा जरी असा नुसता अर्थकारणाच्या अंगाने सर्वे केला तरी हे चित्र मला माझ्यासमोर दिसत आहे की आर्थिक सक्षमता नसताना माणसामध्ये जगण्याची जी एक जिगर निर्माण होते ती जिगर आर्थिक सक्षमता मारून टाकते. असं जर असेल तर मग मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे की अर्थशास्त्र हा काय फक्त अर्थकारणाशी जोडला जाणारा विषय नाही, अर्थशास्त्र हा तुमचा मानसिकतेचा आणि मानसशास्त्राशी अत्यंत पक्का बांधला गेलेला विषय आणि म्हणून याही एका अंगाने या सगळ्या मंडळींचा पुनर्विचार व्हायला हवा. आणि मग धनात आर्थिक साक्षरता आली तर ती आर्थिक साक्षरता निश्चितपणे मग हळूहळू व्यवहारमध्ये पाजरेल, हळूहळू उद्योगधंद्यामध्ये पाजरेल. कारण कोणत्याही उद्योगाचं एक साधं लॉजिक असतं, आमचा तरुण उद्योगामध्ये न टिकण्याचं महत्वाचं कारण या मित्रांनो, मगाशी जो मी आत्महत्येचा उल्लेख केला त्यातल्या आत्महत्या करणाऱ्या एका महिलेनं नवऱ्याच्या आत्महत्या केलेल्या नवऱ्याच्या महिलेनं उत्तर दिलं की माझा नवरा किशोर 10 रुपये असताना 50 रुपयाचं बजेट खर्चाचं घालायचं. आणि नवऱ्या मारण्याची कारण शोधल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नवऱ्याचं बजेट कायम खर्चाचं 5 पट होतं आणि इन्कमचं 1 पट होतं. मी नेमकं उलट केलं, म्हटलं की माझ्याकडे 50 रुपये असताना मी 30 रुपये शिल्लक ठेवायचे आणि 20 रुपये खर्च करायचे. तेवढे 20 रुपयाचं जेवढं शक्य आहे तेवढं कष्ट करायचं किंवा तेवढं गुंतवायचं आणि आपली जीवनधारा चालवायची आणि त्याच्यामुळे मला कर्जमुक्त होता. म्हणजे हे जे अर्थकारण आहे हे अर्थकारण मला वाटतं हे आजच्या काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे. आणि म्हणून मी जे सुरुवातीला म्हणालो की त्या अभ्यासक्रमामध्ये त्या सगळ्या मायक्रो मॅक्रोपासून ते कृषी अर्थशास्त्रापर्यंतचे अत्यंत महत्वाचे विषय चर्चेला घेतलेले आहेत. परंतु आपण पुन्हा 70-30 पॅटर्न स्वीकारला, खर तर त्या 30 मार्काचा मुख्य हेतू हा होता, युजीसीचा किंवा हेतू आहे की मुलांनी प्रॅक्टिकल वर भर द्यावा. परंतु आपण काय करतो आहोत हे मी सांगण्याची गरज नाही. म्हणजे दुहेरी पातळ्यांवर जे हे फक्त प्राध्यापकांचे प्रॉब्लेम नाही, जर पुढंच मुलं नाही आहेत, मला एक नेहमी असं वाटतं की वर्गात एखादा जर विद्यार्थी असला की तो जर सतत प्रश्न विचारत असला तर त्या एका विद्यार्थ्यासाठी मित्रांनो कोणताही प्राध्यापक खूप तयारीने तुमच्या वर्गात. मला वाटतं ही आमची जितकी जबाबदारी आहे तितकी प्रश्न विचारणं ही सुद्धा तुमची अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पडली तर आम्ही 40-20 मध्ये येऊ आणि तुम्ही 20 पासून पुढे 25 कडे याल आणि एका मधल्या टप्प्यावरती आपल्याला एक चांगला सुसंवाद निर्माण करता येईल. तो सुसंवाद निर्माण व्हावा पुढीच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करत पण थांबू लागलो. धन्यवाद सर. अतिशय सुंदर शब्दात उदाहरणाने आपण काळाची गरज ओळखून संशोधन करणे व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अवलोकन करून शिक्षण करावे, आर्थिक साक्षरता अशा अनेक विषयांना आपण प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही खरंच धन्य झालो. पुन्हा एकदा धन्यवाद सर.